विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस काही क्षणांपूर्वी इथे दाखल झालेले आहेत. विरोधक मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी म्हणून विरोधक इथे दाखल झालेले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही इथे विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपस्थित आहेत. थोड्याच वेळात घोषणाबाजी सुद्धा या सगळ्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे. विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक दिसत आहेत. काही मिनिटांमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते, त्यापूर्वी सगळे विरोधक इथे जमलेले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, सर्व आमदारही इथे उपस्थित आहेत. तर ज्या आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं त्यांच्याकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली जाण्याची शक्यता आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत काही वेळापूर्वी आले, त्यावेळीचेही दृश्य आहेत. तर मंत्री अब्दुल सत्तार ही सुद्धा काही वेळापूर्वी ते दाखल झाले, त्यावेळचे दृश्य. एकीकडे आपण सत्ताधारी दाखल होत असतानाचे दृश्य बघतोय, तर दुसरीकडे विरोधकांचेही दृश्य. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे